मध्ये तुमचं स्वागत आहे सर मी अभ्यास खूप करतो खूप माझे सगळे फॉर्म्युले पाठ आहेत पण मला एम सी क्यू ना सॉल्व्ह होत नाही आहेत पहिला प्रॉब्लेम दुसरा प्रॉब्लेम की सर मला ना सॉल्व्ह होतात प्रॉब्लेम पण वेळ एवढा लागतो ना अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन जमत नाहीत दुसरा प्रॉब्लेम सर मला ना सगळं जमतं मला फॉर्म्युले पण पार्ट आहेत मला सॉल्व्ह करायला पण जमतं पण माझ्याकडून सिली मिस्टेक होत आहेत तिसरा प्रॉब्लेम अरे लिस्ट काय थांबतच था नाहीये मग मी तुम्हाला सांगतो जर तुम्ही आपला क्रॅश कोर्स घेतला ना तुमच्या सगळे हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत कारण मी आहे तुमच्या बरोबर आता होतं काय बघा आपण ना या व्हिडिओमध्ये अतिशय छोटासा व्हिडिओ बनवायचा एकच प्रश्न मी घेणार आहे पण असे ना प्रत्येक प्रश्न अगदी मॅट्रिक सारखा टॉपिक बघितला ना प्रत्येक न्यूमेरिकल ला शॉर्टकट आहे एरिया अंडर कर प्रत्येक न्यूमेरिकल ला शॉर्टकट आहे तुम्हाला मी सांगू का मेजर ऑफ व्हेरिएशन ओके स्टॅटचा पार्ट आहे तो तिथं सुद्धा शॉर्टकट आहे म्हणजे बोर्ड आणि सी टी वेगळ्या लेवल न करावं लागणार आहे मी आज शिकवणार आहे वेगळ्या लेवल न म्हणजे नक्की कसं करायचं आहे ते काय होतं माहितीये आहे का आताच सांगतो था पहिली गोष्ट म्हणजे एक पहिली पहिली रिक्वायरमेंट हा तुमची ती परफेक्ट पाहिजे हा तुम्हाला त्या कन्सेप्ट मधले सगळे छोटे मोठे पॉइंट माहिती पाहिजेत ओके दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगतो युनिट कन्व्हर्जन मोठी रिक्वायरमेंट आहे फिजिक्स मध्ये पन्नास पैकी चाळीस जर न्यूमेरिकल असतील केमिस्ट्रीमध्ये दहा ते पंधरा न्यूमेरिकल्स येणार असतील तर जो जो पन्नास साठ मार्काचे जर न्यूमेरिकल आहेत फिजिक्स आणि केमिस्ट्री मध्ये मिळून की जिथं तुम्हाला युनिट कन्व्हर्जन कर करायचं असेल तर ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ओके बर आता वेळ न घालवताना एक क्वेश्चन तुमच्याकडून सॉल्व्ह करून घेणार आहे ओके क्वेश्चन तुमच्याकडून मी सॉल्व्ह करून घेणार आहे काय काय दिलं आयसोथर्मल कंडिशन टेम्परेचर कॉन्स्टंट काय बोललो बेसिक सगळं आलं पाहिजे टेम्परेचर दिलंय म्हणजे टी ची व्हॅल्यू दिले एक्सपेंशन फ्रॉम म्हणजे हा इनिशियल व्हॉल्यूम आहे टू म्हणजे हा फायनल व्हॉल्यूम आहे कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर दिले टू बार मला माहिती आहे किंवा लिटर बार म्हणा डीएम क्यूब बार मला माहिती आहे एक डीएम क्यूब बार म्हणजे हंड्रेड जूल असतात अरे वा दिलय की रे सीईटी वाल्यानी ट्वेंटी ट्वेंटी हो सीईटी कुठं हा तर नीट मधला प्रश्न आहे अरे वा मी जाणून बसून नीट मधला क्वेश्चन सिलेक्ट केलाय त्याचं रिझन पण सांगतो पण थांबा नीट आणि सीईटी फिजिक्स आणि केमिस्ट्री बऱ्यापैकी इक्वी व्हॅलेंट आहे पोर्शन इकडे हो तिकडे होईल एखादा टॉपिक त्यांच्यासाठी डिलीटेड असेल आपल्याला आता डिलीटेड काय नाही आहे जे आपल्याला दिले ते करायचं बर वर्क डन बर आयसोथर्मल कंडिशन आहे रिव्हर्सिबल आहे का नाही तेव्हा मॅक्सिमम वर्क डनचा फॉर्म्युला नाही येणार तेव्हा वर्क डन येणार मायनस पी डेल्टा व्ही बर मायनस प्रेशर किती आहे दोन बार डेल्टा व्ही म्हणजे काय रे व्ही टू मायनस व्ही वन मग व्ही टू किती आहे ओके पॉइंट ट्वेंटी फाय मायनस पॉइंट वन म्हणजे टेन म्हणूया आपण ओके मग मायनस टू इन टू किती रे पॉईंट फिफ्टीन म्हणजे पॉइंट थ्री लिटर बार पण त्याला हंड्रेड न मल्टिप्लाय करा म्हणजे थर्टी जुल अँसर येईल ओके ही झाली ट्रॅडिशनल मेथड सगळं सॉल्व्ह करा ओके आन्सर शोधा आणि क्लिक करा मी तुम्हाला सांगू का हा जो क्वेश्चन आहे ना मी मार्क्स ऍप्लिकेशन मधून घेतलाय ओके तुमच्या समोर प्रश्न आहे तर मी काय करतोय बघा फोकस इथं करतोय एक्सपांड दिसतंय तुम्हाला दिसतंय ना तुम्हाला स्क्रीन मध्ये थोडं लहान वाटत अक्षर एक्सपान्शन एक्सपान्शन मध्ये वर्क डन निगेटिव्ह असतं चार ऑप्शन पैकी एकाच ऑप्शनला निगेटिव्ह लिहिलंय आणि तोच ऑप्शन करेक्ट आहे आता मला सांगा आता तुम्हाला काय कळालं अरे आता कळालं काय की ट्रॅडिशनल मेथड न जाऊन चालणारच नाहीये हा आणि यासाठी सी क्यू सॉल्विंग प्रॅक्टिस केली पाहिजे रोज केली पाहिजे विथ कन्सिस्टन्सी केलं पाहिजे टेस्ट दिल्या पाहिजेत डाऊट क्लिअर करून घेतले पाहिजेत आणि या सगळ्यासाठी क्रॅश कोर्स आहे आपला आणि आपल्या क्रॅश कोर्स वरती तुम्हाला मी सांगतो आपण दसऱ्याच्या ऑफर दिले त्याचा आज लास्ट डे लक्षात ठेवायचं बरं का आज लास्ट डे आहे तर तुम्हाला काही डाऊट असतील ऍडमिशनशी रिलेटेड तर मला या नंबरवर कॉल करायला विसरू नका गेल्या पाच वर्षाचा अनुभव आहे हो आपल्याकडं पाचवी बॅच आहे सांगू का मला एवढा आनंद होतोय की कोविडच्या काळात माझी जी पहिली बॅच होती ना त्या बॅच मधले जे स्टुडंट होते ना तर गेल्या नंतर काही वर्षात या वर्षी सुद्धा मला सांगायचं आहे माझा अमरावतीचा एक स्टुडंट होता तेजस त्याला सुद्धा अगदी जबरदस्त स्कोर होता त्याची रिलेटिव्ह अगदी सख्खी बहीण या वर्षी मला जॉईन आहे ओके मग असे कितीतरी स्टुडंट आहेत माझे की जे मला परत जॉईन होत आहेत त्यांचे नातेवाईक क्लोज रिलेटिव्ह जॉईन होत आहेत मी तुम्हाला सांगू का यातच खरं माझं यश आहे यातच माझा आनंद आहे सिरियसली मी तुम्हाला सांगू का रिझल्ट लावायचं आपल्याला रिझल्ट पण एक लक्षात घ्या अरे वा सरांनी किती छान सांगितलं सगळेच असे सोपे असणार आहेत का नाही काही टॉपिक हे अवघड असणार आहे तिथं एफर्ट्स लावावे लागणार आहेत आपल्याला आणि मी तुम्हाला सांगतो आपण फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ्स हे तिन्ही सब्जेक्ट यावेळेस मी घेतोय पी वाय क्यूज घेतोय आपण तेच प्रश्न परीक्षेत रिपीट होतात परत 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 मी काल पण एका व्हिडिओ मध्ये दाखवलंय की मेजर ऑफ डिस्कर्शन जस्ट आमचा टॉपिक झाला असता तो अरे एकच क्वेश्चन किती वेळा रिपीट व्हावा परत परत तोच 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 अरे क्रॅश कोर्स मध्ये एम सी तुम्ही व्यवस्थित सॉल्व्ह केले तर अशी गोष्ट येणार आहे की तुम्हाला गणित बघितलं बघितलं आठवणार आहे अरे हेच घेत होतं सरांनी ओके मग आता वाट काय बघताय आज घेऊन टाका कोर्स पण मी सजेस्ट करेन तुम्हाला किती दिवसभरात पहिल्यांदा फ्री कंटेंट आहे तो बघून घ्या रात्रीपर्यंत वेळ आहे तुम्हाला त्यानंतर कोर्स पर्यंत कधीही तुम्ही कोर्स घेऊ शकताय फ्री कंटेंट बघा तुम्हाला नक्की आवडणार लक्षात घ्या ओके मग चला हा व्हिडिओ थांबवतोय मी प्रत्येक एमसी कु सॉल्व्ह करताना काही शॉर्टकट काही टेक्निक न सॉल्व्ह करता येईल का याचा विचार करायचा फिजिक्स मध्ये बऱ्यापैकी करावे लागतात बरेचसे प्रॉब्लेम्स सॉल्व पण मॅथ्स आणि मध्ये आहेत शॉर्टकट ते वापरायचे आपण ऑल द बेस्ट